आम्ही बी पाटील बायोटेक यांचं तंत्र तंत्रज्ञान यूज केलं शिओ दोनशे पासष्ट ह्या व्हरायटीला याचा रिझल्ट आम्हाला पॉझिटिव्ह मिळाला याचे डोसेस पाटील बायोटेक यांच्या तंत्रज्ञानानुसार आम्ही टाकले कमीत कमी आत्ता हा ह्या ऊसाचे वय साडेचार महिन्याचे आहे आम्हाला भरपूर प्रॉब्लेम आले म्हणजे कसं काय आम्हाला उन्हाळ्यामध्ये महत्त्वाचा म्हणजे पाण्याचा मोठा प्रॉब्लेम आला लागणीच्या वेळेला जे आम्हाला गोडं पाणी पावतं ते आम्हाला काय अव्हेलेबल झालं नाही आणि मुळत आमच्या कारखान्यामध्ये पाण्याची कमतरता आहे तरीसुद्धा ही तग धरून आहे आणि या जमिनीची प्रत हलकी आहे काही ठिकाणी मुरमाड आहे काही काही ठिकाणी भारी आहे तशा इथंच शेजारी मी माझ्या माझ्या नॉलेजनुसार सायन झिरो बत्तीस व्हरायटी लावलेली आहे परंतु मागची एक दीड महिना मी लेट लागवण करूनसुद्धा याचा रिझल्ट मला त्याच्यापेक्षा ह्या ऊसाची हाईट कांड्यांची संख्या मला चांगल्या प्रकारे मिळालेली आहे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा रोग ह्या व्हरायटीला नाही एक रेस्टन्स पॉवर तयार झालेली आहे या व्हरायटीमध्ये ह्या व्हरायटीचं ॲव्हरेज त्यांनी आम्हाला सांगितलं एकरी शंभर टन निघेल आणि बाराव्या महिन्यामध्ये साडेबाराची रिकव्हरी आम्हाला मिळेल त्यामुळं पाटील बायोटेकचं जे तंत्रज्ञान आहे ते भरपूर फायद्याचं आहे हे असं मला वाटतं आणि माझ्यापेक्षा मी एक टेक्निकल बी एस सी माणसं आहे माझ्यापेक्षा एक सामान्य शेतकऱ्याला तुम्ही जर विचारलं तरी तुम्हाला तो रिझल्ट पॉझिटिव्ह मिळेल की तुम्ही कोण ऊसच नाही आलं हळं तुम्हाला जे काय कुठलं पीक करायचं आहे त्या पिकाला तुम्ही पाटील बायोटेकचे तंत्रज्ञान वापरा तुम्हाला गॅरंटेड तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट मिळेल त्याला त्या त्यानुसार ज्या त्या गरजेनुसार जे जे काही पाहिजे ते ते तुम्हाला पाटील बायोटेक देईल त्यामध्ये ते असंही सांगत नाहीत की बाबा आमचंच मटेरियल यूज करा आणि तुम्हाला रिझल्ट मिळेल तसं नाही टोटल डोसेस ह्युमॉल कॅलनेट रिलीजर प्लस एन पी केमध्ये आहे पोटॅस आहे डी ए पी आहे त्याचप्रमाणे बाबा त्याला कोणत्या प्रकारचे आळवणी करायची आळवणी महत्त्वाचं त्यांची ॲर आळवणी आहे रिलिजर आणि कॅलनेट याची आळवणी आहे ती आळवणी एक दोन तीन महिने कंटिन्यू करायची आहे की प्रत्येक महिन्याला त्याचा एक एक आळवणीचा डोसे दिला तुम्ही की त्यानुसार त्याची आपली मुळांची संख्या वाढते एक दोन तीन महिन्याच्या काळामध्ये जे काय प्रोसिजर आहेत कंपनीच्या त्या प्रोसिजर तुम्ही कंप्लीट करा याचे तुम्हाला नक्कीच पॉझिटिव्ह रिझल्ट मिळतील हे आम्हाला कारखान्याला मिळालेले आहेत तशी तुम्हालाही खात्री झाली पाहिजे तुम्हाला स्वतःच्या अगदी तुम्ही अर्धा एकर ऊस करा तुम्हाला जर आता अर्धा एकरमध्ये सतरा आणि सोळा टन ऊस निघात असेल तर कमीत कमी अर्धा एकरमध्ये तीस पस्तीस टन ऊस निघाला पंचवीस टन ऊस निघाला तर तुम्हाला पाच दहा हजारचं उत्पन्न म्हणजे जवळजवळ कारखाना हजार बाराशे रुपये जरी टनान तुम्हाला जरी दर मिळाला तरी तुम्हाला तो फायदाच आहे त्यामुळं तुम्ही इथून पुढं जर तुम्हाला खरोखर चांगली ऊसाची चांगली शेती करायची असेल तर तुम्ही पाटील बायोटेकचे तंत्रज्ञान यूज करा जरंडेश्वर शुगर मिलमध्ये इथं का आम्ही ऊस विभाग विभागातर्फे दोनशे पासष्ट या जातीची लागण केलेली आहे आणि ती सर्व लागण आम्ही पाटील बायोटिकच्या तंत्रज्ञान वापरून हे तयार केलेलं आहे तरी आम्हाला ह्या आता हे लागण करून आम्हाला साडेचार महिने झालेले आहेत तरी आता सध्या ऊस उस... आठ ते नऊ कांड्यावरती आहे आणि संपूर्ण डोसेस आम्ही त्यांच्या पद्धतीचे वापरलेले आहेत तर आम्हाला त्याचा रिझल्ट एक नंबर आलेला आहे तरी आमच्या कारखान्यामार्फत दंडेश्वर शुगरमार्फत इतर शेतकऱ्यांना जर त्याचं म्हणजे मार्गदर्शन हवं असेल तरी आम्ही आमच्या फॅक्टरीतर्फे तर पाटील बायोटेकच्या म्हणजे मार्गदर्शनाखाली खाजगी शेतकऱ्यांना जरी किंवा सभासद शेतकऱ्यांना जर त्याचं मार्गदर्शन हवं असेल तर त्याची माहिती आ, दिली जाईल आणि ह्यांच्या मार्गदर्शनाखाली तुमच्यासुद्धा प्लॉट जास्तीत जास्त म्हणजे जे जा शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन त्यांचं म तंत्रज्ञान वापरावं अशी आमची प्रामाणिकपणे इच्छा आहे पाटील बायोटेक्निकलचे आम्ही शिबिर आमच्या कारखान्यावरती घेतलेलं होतं आणि त्या शिबिराचा शेतकऱ्यांना अतिशय मोठ्या प्रमाणात लाभ झालेला आहे कारण का पारंपरिक पद्धतीने आम्ही तीन फुटाशी साडेतीन फुटाची सरी सुडीत होतो परंतु पाटील बायोटेक्निकल आम्हाला तंत्रज्ञान शिकवलं आमच्या कारखान्यावरती शिबीर घेतलं आणि साडेचार फुटाची कमीत कमी सरी सोडण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन दिलं आणि ती प्रोत्साहन घेऊन आम्ही आमच्या कारखान्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना बोलवून साडेचार फुटाची लागण करण्यासाठी आम्ही त्यांना प्रोत्साहित केलं आणि निरळ्या जातीची बियाणं आम्ही त्यांना उपलब्ध करून दिलं जसे ऐंशी बत्तीस सहाशे एकाहत्तर त्याचप्रमाणे दोनशे पासष्ट आणि मी स्वतः ते टेक्निकल घेऊन मी माझ्या शेतीवरती चार ते साडेचार एकराच्या बियाण्याचा प्लॉट घेऊन चार गाला गाला मी साडेचार फुटांनी सरी सोडली आणि त्यांचं सगळं तंत्रज्ञान वापरून पहिल्या महिन्याला कुठलं खत घातलं पाहिजे दुसऱ्या महिन्यात कुठलं खत घातलं पाहिजे तिसऱ्या महिना कुठलं खत घातलं पाहिजे असं सात ते आठ डोस त्यांनी मला घालायला सांगितलं प्रत्येक महिन्याला आणि त्याप्रमाणे मी ते खत घातलं मला आता जाणवू लागलं ही पारंपरिक पद्धती शेती जी आमची तीन फुट आहे साडेतीन फुटाची सरी होती त्याच्याविषयी ऊस कितीतरी मोठ्या पटीनं त्याचा ग्रोथ वाढला आणि त्याची जाडीसकट मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि ह्याचा शेतकऱ्याला डेफिनेट बेनिफिट मिळेल अशी मा अपेक्षा आहे आणि ह्या वेळा पाऊस काळ जरा कमी असला तरी पण उसाची ह्या दोनशे पासष्ट वगैरे दो जातीची अयंकार मोठी ग्रोथ वाढलेली आहे आणि साडेचार फुट सरी असल्यामुळे लोकांना हिंडता फिरता औषध मारता येतं तर वापर करता येतो किंवा अवजारांचा सकट वापर करता येतो त्यामुळे मनुष्यबळ शेतीसाठी कमी लागायला लागलेलं आहे आणि साडेचार फुटीचा हा अतिशय मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फायदा होईल अशी अपेक्षा आहे ह्याचबरोबर पारंपरिक शेतीने आम्ही करत होतो ज्यावेळेस साडेतीन फुटा सरीला त्यावेळा फुटव्यामध्ये अतिशय सात आठ ऊस जास्तीत जास्त निघायचं परंतु आता ह्या नवीन तंत्रज्ञानापद्धन आम्ही शेती करायला लागलो त्यामुळे एका फुटव्यामध्ये किंवा एका कोंबांमध्ये कमीत कमी वीस बावीस ऊस निर्माण झालेली आहे ती आणि त्याची उंची सकट वाढलेली आहे पारंपरिक पद्धतीला शेतीच्या म्हणजे रासायनिक खताचा भयंगार मोठ्या प्रमाणात खर्च होत होता परंतु आता ह्या तंत्रज्ञानाच्या उपयोगानं शेतीला अतिशय कमी खर्चामध्ये म्हणजे एकरी जास्ती जास्त संपूर्ण तोट्यात वर्षाचा खर्च काढला ते सात ते आठ हजार च्या आतच बसतो आत्ता पारंपरिक पद्धतीनं शेती न करता नवीन ह्या आपल्या नवीन तंत्रज्ञाना शेती केली पाहिजे आणि मनुष्यबळ त्यामुळे कमी लागेल आणि उत्पन्नात वाढ होईल आणि खर्चात एक बचत होईल त्याप्रमाणे संपूर्ण शेतकरी आता आमच्या भागातील साडेचार फुटाची सरी लावून ते पद्धतीनं ऊस आहेत आणि आठसालीचं प्रमाण आता आमच्याकडे अजिबात नव्हतं पण ह्या पारंपरिकपेक्षा आता ह्या नवीन तंत्रज्ञानाच्या शेतीमध्ये आठसाली ऊसाला अतिशय प्राधान्य देऊन कमीत कमी आमचा शेतकरी एक गुंट्याला कमीत कमी दोन ते अडीच टन ऊस का काढीत असतो आणि कमी खर्चात काढतो हे यातलं महत्त्वाचं आहे आता शेती आम्ही ह्याच्यापूर्वी पारंपरिक पद्धतीनं तीन फुटी सरी किंवा पावणे तीन फुटी अशा पद्धतीने करत होतो आता नवीन पद्धतीनुसार नवीन तंत्रज्ञानानुसार मी चार फुटी सरी पाडून उत्पादन वाढीसाठी आणि उत्पादन खर्च कमी करण्यासाठी जे नवीन तंत्रज्ञा आस आत्मसात करून प्रयोग केलेला आहे त्यामुळं मला बराचसाच फायदा झालेला आहे कारण म एकरी टनेज ह्याच्यापूर्वी आमचं साठ पासष्टच्या वरती कधी गेलंच नव्हतं आठसालीला पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानानुसार शेती केल्यामुळं माझा ऊस हा, हा मा आता दिसतो हा सर्वसाधारणपणे नव्वद ते शंभरच्या दरम्यान पडणार असं वाटतं आहे सर्वसाधारणपणे आता माझी एक एकूण शेती बारा एकर आहे त्यापैकी मी दीड एकर प्रायोगिक तत्वावरती म्हणूनच हे पाटली बायोटिकचं घेतलेलं आहे तेही आमच्या जय किसान सोसायटीच्या माध्यमातून आता माझी दुसरी शेती आहे त्यामध्ये सुद्धा ब शेतीचा पोत म्हणा किंवा शेतीची सर्वसामपणे त्याच लेवलची आहे पण तिथं बघितलं तर बारा तेरा कांड्याच आता उपलब्ध आहेत आणि ह्याच्यामध्ये मात्र वीस बावीस कांड्याचा उपलब्ध आहे म्हणजे हा फरक हा नवीन तंत्रज्ञानाच्यामुळं झालेला आहे आत्ता उत्पादनाचा खर्च जर बघितला तरीच पारंपरिकपेक्षा पॅटिबायोटिक्सचा काही टक्केवारीमध्ये जास्त आहे पण तरीसोबत उत्पन्नाचा जर हिशोब काढला तर पारंपरिकपेक्षा आणि झालेल्या खर्चापेक्षा उत्पन्न हे जवळजवळ तीस टक्के ते पस्तीस टक्के तरी जास्त येणार असं मला दिसून येतं आहे आता म मी जे ब तंत्रज्ञान वापरलं आहे त्याच्यामध्ये फरक आल्यामुळं माझी जी, जी इतर शेती आहे त्या शेतीसाठीसुद्धा आता ऑलरेडी मी ह्या वर्षी पाच एकरसाठी शेंग आणि उसासाठी वापरलेलं आहे आणि पुन्हा राहिलेल्या शेतीसाठीसुद्धा मी वापरत आहे वापरणार आहे भविष्यामध्ये आणि सर्व शेतकऱ्यांना मी एवढं सांगू इच्छितो की जुनी तंत्रज्ञान जुन्या पद्धती जी शेती आहे ती बंद करून नवीन तंत्रज्ञानाची शेती करणं हे फायदेशीर ठरणार आहे सध्या आमच्या आम्ही चार जण भाऊ असून आमच्या चार भावामध्ये साडेचार एकर शेती आहे पूर्वीची आमची वडलोपार अडीच एकर शेती आणि नंतर आत्ता ज्या प्लॉटमध्ये आपण उभा राहिलो आहे हा प्लॉट आम्ही नव्वद साली विकत घेतलेला आहे तर ता ह्या शेती पूर्ण कोरड होती पण त्यामध्ये जे कितीही कष्ट केलं तरी बी बनाव तेवढा काही फायदा होत नव्हता नंतर आम्ही ह्या शेतीमध्ये घरची सगळी लोकं कष्ट करणारे असल्यामुळं आमची शेती आम्ही उत्तम प्रकारे तिची मशागत किंवा निगा ठेवू शकलो त्यानंतर आम्ही असेच आठ दहा वर्षे उसाचं पीक घेत गेलो पण स पाटील बायोटेकचे व्यंकटेश पाटील हे मला कारखान्यामध्ये येऊन भेटून त्यांनी त्यांच्या तंत्रज्ञानाबद्दल माहिती दिली त्यावेळेला मी पहिल्यांदा त्यांना म्हटले की मा इतरांच्या शेतीवर प्रयोग करण्यापेक्षा पहिल्यांदा तुम्ही माझ्या शेतीमध्ये प्रयोग करायला काय माझी अडचण नाही आणि मी ह्या दोन एकरापैकी एक एकरमध्ये त्यांचं टेक्निक वापरायला मी मान्यता दिली आणि त्यानुसार मी या एक, मी त्या एक एकर शेतीमध्ये पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानानुसार एक एकर त्यांच्या पद्धतीनुसार आणि एक एकर आमच्या पद्धतीनुसार ऊसाचं लावण केलेलं आहे तर लावण केल्यानंतर मला असा फरक दिसून आला की त्यांच्या टेक्निकप्रमाणे जे आम्ही वापरलेत पाटील बायोटेकचं टेक्निक तर ऊस उगवण किंवा ऊसाची वाढ किंवा पानाचं जे रुंदी वगैरे आहे त्यात आम्हाला ते, ते एकाच जागे दोन्ही प्लॉट असल्यामुळं फरक दिसून आला तर हे टेक्निक चांगलं आहे असं माझं तर मत आहे आणि माझ्या मते आमचं जे आत्तापर्यंत जे आम्हाला इल्ड मिळत होतं पर एकरी त्याच्यामध्ये निश्चितच वाढ होऊन मिळेल कारण हे आत्ताचं हे डिसेंबरमधली माझी लावण असूनसुद्धा आज नॅचरल क क्लायमेट जरी त्याला पोषक नसलं तरीसुद्धा आहे या परिस्थितीत या आहे या पाण्यावरती मला त्याचा फरक दिसून आलेला आहे आणि निश्चितच आमचा आम्हाला याचा म म्हणजे ॲव्हरेज वाढून किंवा यिल्ड वाढून फायदा होईल अशी माझी खात्री आहे तसेच साखर कारखान्याचे संबंधित माझी नोकरी असल्यामुळं शेतकऱ्यांच्या ऊस विकासच्या योजनासुद्धा कारखान्यामार्फत राबविल्या जातात आमच्या तर शेतकऱ्यांनासुद्धा कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन मिळून त्यांना आर्थिक पाठबळ मिळावं किंवा त्यांचा आर्थिक उन्नती व्हावी यासाठी पाटील बायोटेकसारख्या यांचं तंत्रज्ञ वापरून कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त ऊस उत्पादन हो हो वाढ होऊन शेतकऱ्याचा आर्थिक लाभ व्हावा यासाठीसुद्धा पाटील बायोटेकचे तंत्रज्ञानाचा उपयोग होईल आणि भविष्यात अशा टेक्निकचा जो वापर शेतकऱ्यांनी केला तर कमी खर्चामध्ये शेती केपायतसर होऊन त्यांचा आर्थिक उन्नती हातभार लागेल अशी माझी खात्री आहे